नमस्कार विद्यार्थी मित्र हो, बघा तुम्हाला बीए फायनल टीवायसाठी 12वा आणि 16वा जो पेपर आहे तो पेपर प्रोजेक्ट रायटिंग प्रकल्प अहवाल किंवा प्रकल्प लेखन अशा स्वरूपाचा पेपर विद्यापीठाने ठेवलेला आहे। आता बघा विद्यार्थी मित्र हो, हा पेपर जसं संशोधन विद्यार्थ्यांना शिकता शिकता करता व्यावं आणि अशा प्रकारे त्यांना संशोधन करावं ह्या दृष्टिकोनातून हा पेपर तुम्हाला ठेवलेला आहे। त्यामुळं हा जो पेपर आहे या पेपर मध्ये तुम्ही जास्तीत जास्त गुण घ्यावे, त्याचबरोबर तुम्हाला पेपर कसे लिहिता येतील, तुमचा प्रकल्प कसा लिहिला जाईल ह्याकडे आम्ही व्यक्तिशः लक्ष देणार आहोत। म्हणजे जेव्हा तुम्ही बीए व्हाल, एम ए व्हाल, त्यानंतर एम फिल पी एच डी जेव्हा कराल आणि एम फिल पी एच डी करण्यासाठी तुम्हाला संशोधनाची ओळख असावी, संशोधन कसं केलं जावं ह्या गोष्टीची जाणीव असावी, ते कसं करतात ह्याचा परिचय असावा, अशा स्वरूपाचा दृष्टिकोन आपण पाहतो की विद्यापीठानं समोर ठेवून हा पेपर तुम्हाला ठेवलेला आहे। आता जास्तीत जास्त काय आहे की ह्या पेपरमध्ये जवळपास तुम्हाला एक प्रकल्प लिहायचा आहे आणि तो प्रकल्प 80 मार्काचा असतो, 20 मार्क जवळपास मुलाखतीला असतात, असा एकूण 100 मार्काचा असतो। आता तुम्ही ज्या खेड्यामध्ये राहता, ज्या शहरात राहता, ज्या जिल्ह्यात राहता, ज्या तालुक्यामध्ये राहता आणि इतिहासाचा विद्यार्थी हा ज्या ठिकाणी राहतो त्या ठिकाणची ऐतिहासिक माहिती ही विद्यार्थ्याला असावी, आपल्या त्या भागाचं त्यांना संशोधन करावं हाही उद्देश आहे। आणि जास्तीत जास्त महत्व विद्यार्थ्यांना आपल्या स्थानिक इतिहासाला द्यावं आणि त्यावर प्रकल्प लिहावा, हा त्या मागचा उद्देश आहे। आता आपला जो जालना जिल्हा आहे, जालना जिल्ह्यामधलं काय काय आहे, मग त्याच्यामध्ये ऐतिहासिक वस्तू, पुरातत्वीय वस्तू, मंदिरं, लेण्या, किल्ले, दर्गाह, बावडी, त्याचबरोबर जुनी मंदिरं, अशा सगळ्या गोष्टी आपल्याला तिथे पाहावे लागणार आहेत संशोधनासाठी। काही जुन्या नहरी असतील तर त्यासुद्धा, त्याचबरोबर ह्या शहरामधली तिथली एकूणच भौगोलिक स्थिती, ऐतिहासिक स्थिती, हजारीबागचा जन्म कसा झाला, मोतीबाग काय आहे, बदनापूरचा इतिहास काय आहे, बदनापुरामध्ये ख्रिश्चन मिशनऱ्या कधीपासून येऊन इथं स्थायिक झाल्या आणि ख्रिश्चन धर्माचा प्रसार कसा केला, म्हणजे एकूणच आपल्याला त्या लोकल स्थानिक गावचा जिल्ह्याचा अभ्यास आपल्याला इथं करावायचा आहे। स्थानिकमध्ये जेवढे जेवढे येतं इतिहास संशोधन करताना विद्यार्थी मित्रो तुम्हाला जे सोपं आहे, सोपं काय, जवळचं गाव आहे आणि ह्या गावावरचा इतिहास जो आहे तो शोधायचा आहे तुम्ही आणि तो लिहून काढायचा आहे। त्याचबरोबर तिथे काही किल्ले असतील, जुनी मंदिरं असतील, मग ती हिमाडपंथिका असेल ना किंवा इतर असेल ना, शैव वैष्णव अशा स्वरूपाची जी मंदिरं आहेत, काही दर्गा आहेत, काही समाध्या आहेत, काही जुन्या मस्जिदी आहेत, काही बौद्ध विहार आहेत,
काही ख्रिश्चन चर्च आहेत, या सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे स्थानिक मध्ये लिहावायच्या आहेत. त्याचबरोबर ह्या व्यतिरिक्त तुम्हाला अजून काय लिहिता येईल, त्या काळामध्ये त्या प्रदेशामध्ये ज्या चळवळी झाल्या, मग त्या दलित चळवळी असेनात, धार्मिक चळवळी असेनात, सामाजिक चळवळी असेनात, स्त्रियांच्या बाबतीतल्या चळवळी असेनात, किंवा मुक्तीसंग्राम, मराठवाडा मुक्तीसंग्रामाची चळवळ असेनात, ह्या चळवळीवर सुद्धा तुम्हाला लिखाण करायचं आहे. त्यामध्ये स्त्रियांचा सहभाग किती होता, दलितांचा सहभाग किती होता, इतर सामान्य लोकांचा किती होता, त्या कालावधीमध्ये तिथं काही लढाया झाल्यात का. मुक्तीसंग्राम आपण पाहिला तर अशा प्रकारे दगडूबाई शेळके इथं आठवतात, त्यांनी केलेला प्रतिकार, बरोबर आहे की नाही. ह्या सगळ्या गोष्टी लोकल जे आहेत, स्थानिक जे आहेत, ह्या तुम्हाला पाहावायच्या आहेत. ह्या सर्व चळवळी, प्राचीन मंदिरं, स्तूप, दैत्य, बारवा, त्याचबरोबर मस्जिदी, तिथे काही लेण्या असतील तर लेण्या, काही जसं अंबडला मसोदरी देवीचं मंदिर आहे, या मंदिराचा इतिहास, ह्या सगळ्या बाबी तुम्हाला पाहायचं आहे. त्याचबरोबर काही इथे समाजसुधारक झाले असतील, काही स्वातंत्र्य लढ्यामध्ये इथे चळवळी झाल्या असतील, त्या चळवळीसुद्धा पाहावायच्या आहेत. आणि त्या सर्व तुम्हाला त्यावर संशोधन करायचं आहे. जेवढे पुरावे मिळतील त्या पुराव्याच्या आधारे ते लिहून काढायचं आहे, नाही का. आणि अशा पद्धतीनं तुम्हाला तो प्रकल्प अहवाल जो आहे तो अहवाल पूर्ण करावयाचा आहे. ओके, त्याचबरोबर आपण पाहतो की प्रकल्प अहवाल लिहिताना जो साचा आहे, एक ढाचा आहे, त्यामध्ये पहिल्यांदा तुम्हाला प्रकल्पाचं नाव, मग प्रकल्पनाची संकल्पना, प्रकल्प विषयाचं महत्त्व, म्हणजे जशा जशा पायऱ्या आहेत संशोधनाच्या पायऱ्या, या पायऱ्यांनी जायचं आहे. विषय निवड, पूर्व संशोधनाचा आढावा, ग्राहितक, उद्दिष्ट, त्याचबरोबर विषयाची व्याप्ती, प्रकरण मांडणी, या सगळ्या आणि निष्कर्ष, अशा पद्धतीने तुम्हाला हा प्रकल्प पूर्ण करावयाचा आहे. एकूणच आपण पाहतो की अशा प्रकारे तुम्ही जेव्हा MPhil आणि PhDचं संशोधन करणार आहात, ते जसं महत्त्वपूर्ण असं संशोधन आहे, त्याचा तुम्हाला जी रंगीत तालीम आहे, ही रंगीत तालीम ह्या प्रकल्प लिहिताना तुम्हाला तिथे येऊन जाईल. आणि अशा पद्धतीनं तुम्ही तो अहवाल पूर्ण करावायचा आहे. मागच्या भागामध्ये आपण किल्ल्यांविषयी माहिती पाहिली होती, महाराष्ट्रामधले किल्ले पाहिले होते. त्यामध्ये आपण पाहतो काही पठारावरील किल्ले, काही जलदुर्ग, तर काही डोंगरातील किल्ले, असे वेगवेगळे किल्ल्यांचे जे प्रकार होते ना, त्याबद्दल आपण माहिती पाहिली होती. कोणकोण लिहून आणलेले आहे, हां तुला दिला होता ना मी विषय, तो हां, तर तो विषय चांगल्या पद्धतीने लिहा. लागलं तर ऐतिहासिक एखादी सहल किल्ल्यांना भेट द्यायला आपल्याला काढता आली ते बघूया. सगळी तुमची विद्यार्थ्यांची तयारी असेल तर आपण तेही करूया. ओके, अशा पद्धतीनं तुम्हाला हा अहवाल लेखन करावयाचा आहे.